आपला ढोकळा होतो का तुमचा? बघू शकताय तुम्ही काय स्पॉन्जी झालाय. आता ती वेळ आली आहे सबस्क्राईब करण्याची. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मँगो क्रस्ट किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत. बेसन पीठ, इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला मीठ चवीपुरतं लागणार आहे. थोडेसे आपल्याला इथे आलं आणि मिरचीची पेस्ट लागणार आहे. हळद इथे इनो घेतलाय मी एक पॅकेट 7 ग्रॅमचं. आणि हे आहे दही, अर्धी वाटी मी इथे छोटी अर्धी वाटी दही घेतलंय. आणि इथे आपल्याला 2-3 चमचे तेल लागणार आहे. तर चला तर मग आता रेसिपी बघूया कशी बनवायची. सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये थोडं पाणी उकळत ठेवायचंय. आता पहिल्यांदा आपण ह्याच्यात या भांड्यात बेसन पीठ घालून घेऊयात. त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला थोडीशी हळद घालायची, अगदी 1 चिमूट हळद आहे ही. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला मिरची टाकायची आहे, आलं आणि मिरचीची पेस्ट. त्याच्यानंतर तुम्ही अर्धी वाटी दही घालायचं. आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडी साखर पण घालू शकता. तुमचं दही जर आंबट असेल तर इथे तुम्ही साखरेचा वापर करू शकता. आता आपण इथे अंदाजाने मीठ घालणार आहोत. तर मी इथे माझ्या अंदाजाप्रमाणे इथे 3-3.5 चमचे छोटे टीस्पून हे मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालंय. आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालायचंय आणि परत हे चांगलं एकजीव करून घेऊया. मिश्रण खूप पातळ करायचं नाहीये, थोडंसं घट्टच ठेवायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तेल घालायचंय. परत हे थोडं मिक्स करून घेऊया. कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून टाकायची आहे. आणि हे मी कुकरचंच भांडं घेतलंय. हे मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. हे मी आधीच करून ठेवलं होतं. आता हा इनो आपल्याला याच्यात घालायचा आहे. हे अगदी लास्ट स्टेप ही आहे की जेव्हा आपल्याला भांडं कुकरमध्ये ठेवायचं आहे तेव्हा आपल्याला हा इनो घालायचा. इनो आधीच घालायचा नाही आहे. तर आता बघा, हा इनो आपण घालूया आणि हे परत चांगलं मिक्स करूया. इनो घातल्यामुळे हे आता फुलायला लागेल पीठ. आता पीठ चांगलं फ्लफी झालंय तर आपण हे ज्या ह्याच्यात ग्रीस केलेलं त्या ह्याच्यात आपण हे ट्रान्सफर करूयात. आता आपण हे स्टँड कुकरच्या स्टँडला हे भांडं असं अडकवून घेऊयात. तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी आली आहे. आता याच स्टेजला आपल्याला हे भांडं याच्यात ठेवायचंय आणि झाकण लावून द्यायचंय. आणि हे आपल्याला 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचंय. ढोकळा आपला तयार झालाय आणि तुम्ही पाहू शकताय किती फ्लफी झालाय तो. फोडणीचं आपण साहित्य बघूयात. फोडणीचं साहित्य तुम्ही पाहू शकताय. इथे आपण तेल घेतलंय, मोहरी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर चिरलेली आणि माझ्या आवडीचं एलजीचं हिंग. आता आपण ढोकळा आधी कट करून घेऊयात. तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. आता फोडणी करण्यासाठी आधी आपल्याला तडका पॅन लागेल. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यात तेल घालायचंय आणि तेल थोडं गरम झालं की आपण मोहरी घालूया. तेल गरम झालंय, आता मोहरी घालूया. मोहरी थोडी जास्त घाला, मी 3 टीस्पून घातली. मोहरी ढोकळ्यावर छान लागते. त्यानंतर आपण हे हिंग घालूया. आता वेळ आली आहे मिरचीची, मिरच्या घालूया. थोडंसं पॅन राहतं ह्याच्यात, ही साखर घालायची थोडी. थोडंसं चवीपुरतं मीठ. आता फोडणी ढोकळ्यावर घालून घेऊयात. तर हा
तड़का आहे आपला फोडणी बनवलेली, तो आपण याच्यावर घालून घेऊया. त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथिंबीर लागेल गार्निश करायला. ढोकळा आपला खूप सुंदर झाला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.